नमस्कार भाऊजींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. भाऊजी, एक दिवशी काय झालं, मी घरी होते. माझा नवरा रात्रपाळीवरनं संध्याकाळी साधारणतः 12:30 येतो, कारण की सेकंड शिफ्टला होते आणि 12 आले. पण त्यांच्यासोबत त्यांचा मित्र आणला होता, कारण की त्याची गाडी खराब झाल्यामुळे दोघे माझ्या नवऱ्याच्याच गाडीवर आले होते. मग नवऱ्याने आम्हा दोघांना जेवायला सांगितलं आणि नवरा आणि त्याचा मित्र जेवण करत बसले. संध्याकाळी झोपले असताना रात्री मला झोप लागत नव्हती आणि त्यांना पण झोप लागत नव्हती. आमची नजरानजर झाली आणि तो येऊन माझ्या शेजारी झोपला. त्याने माझे आंबे चोळून मला गरम केलं आणि कचाकच दणके देऊ लागला. मग माझ्या नवऱ्याने मला जागेवर पकडलं आणि पुढे नवऱ्याने माझ्यासोबत काय केलं त्या दिवशी तोच प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करूया. भाऊजींनो, माझं नाव सुधा आहे. मी आता सध्या 32 आहे. माझा नवरा विजय आणि त्याचा मित्र रमेश आमच्या तिघांबाबतीत मी आज कथा सांगणार आहे. झालं असं, माझा नवरा एका खाजगी असलेल्या एका एजन्सीमध्ये काम करत होता. मग त्याच्यामुळे कधी संध्याकाळी सेकंड शिफ्टला गेले तर संध्याकाळी 12 शिफ्ट संपायची. 8 शिफ्ट असे, दुपारी गेले म्हणजे संध्याकाळी येत असे. मी नेहमीच त्यांना जाताना डब्याला विचारत असे, पण ते म्हणायचे की तिकडे कंपनी जेवण असतं, त्यामुळे घरचं का वायपट घालवायचं, आणि कंपनीतलं पण खूपच गोडधोड आणि खूपच मस्त जेवण होतं. भाऊजी, मी दिसायला देखणी होतेच, पण माझं नवऱ्याकडून शांत होत नसे, त्यामुळे आमच्यात नेहमीच वादविवाद होत असे आणि रोज भांडण होत असे. लग्नाला बरे वर्ष झाले तर आम्ही मूलबाळ अजून आम्हाला झालं नव्हतं. मला नवऱ्याकडून काही सुख भेटत नव्हतं. माझा नवरा आणि मी अगदीच मनमोकळे स्वभावाचे होतो आणि एकमेकांना नेहमीच कोणते ना कोणती गोष्ट आम्ही एकमेकांसमोर मांडायचो आणि त्याच्यासमोर विचार करायचो. तसे गावाकडे कधीतरी आम्ही जायचो, तिकडे सासूसासरा असायचे, त्यांना काही गावा इकडे चं वातावरण सूट व्हायचं नाही. आम्ही दोघंच राहायचो, चांगलं घर आणि माझ्या नवऱ्याला एक चांगल्या पगाराची नोकरी तर होती, पण जे समाधान होतं ते नसायचं. माझा नवरा पूर्ण टल्ली होत असायचा. कधी कधी बसून आम्ही चर्चा ज्यावेळेस करायचो त्यावेळेस हाच विदय निघायचा की माझी शांत होऊ शकत नाही, कारण की भाऊजी माझ्या नवऱ्याचा जरा असा लहान असल्यामुळेच खूप प्रॉब्लेम होतो. तर ते जाऊ द्या, मी दिसायला देखणी आणि खूपच मादक आहे. मला नेहमीच सवय आहे घरी म्हणजे आतमध्ये असल्या फ्लॅटवरती नेहमीच गाऊन घालायचा आणि माझा नवरा रोज येताना मला चॉकलेट नाहीतर आईस्क्रीम वगैरे घेऊन येत असतो. त्या दिवशी असं झालं तर त्यांना मी डब्याला विचारलं, पण ते डबा काही त्यांनी नेला नाही. ते लवकर येते असं म्हटले पण गेले. भाऊजी, त्या दिवशी आम्ही बाहेर जाणार होतो, पण मला खूपच राग आला. माझा नवरा वेळेवरती येऊ शकला नाही आणि माझा मूडच खराब झाला होता. संध्याकाळी मी तशी झोपले आणि रात्री 12 ते येणार होते. अचानक दरवाजाची बेल वाजली आणि मला जाग आली. खूप उशीर ते दरवाजा वाजवत होते. मग मी गेले आणि दरवाजा उघडला तर त्यांच्याबरोबर म्हणजे माझ्या नवऱ्याबरोबर त्यांचा मित्र पण होता. त्याचं नाव रमेश होतं. मी म्हटलं, या ना, मी आतमध्ये घेतलं, मला समजलंच नाही ह्यांनी ह्यांना का आणलं आहे. तसं माझी आणि त्यांची एवढी काही ओळख नव्हती. माझ्या नवऱ्याने एकदा दोनदा तोंड ओळख त्यांची सांगितली होती. त्यावेळेस नवरा माझा आत आला आणि म्हटला, हो का, हा रमेश आहे, मी तुला बोललेलो ना. मी म्हटलं, हा. माझ्या तर डोक्या वाट्याच आल्या आणि ते अगदीच मला बघून चकित झाले. त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं असंच मला वाटलं. मी आतमध्ये घेतलं आणि मी पाणी आणून दिले. ते फ्रेश होण्यासाठी गेले. तोपर्यंत म्हटले की आमचं ताटलाव आम्ही जेवण करणार आहे. बाय ग, मी फक्त माझ्या नवऱ्यापुरता स्वयंपाक केला होता. मी पटकन गेले आणि म्हटले, 5 मी थांब, तुम्ही थांबा इथे आराम करा. तोपर्यंत ते फ्रेश होऊन आलेच होते. ते बसले आणि मी लगेच किचनमध्ये गेले. 2 लाटल्या 2-4 आणि मग मी त्यांना घेऊन ताट बनवून आले. ते खाली टी व्ही पाहत बसले होते. तर म्हटले, माझा नवरा म्हटला की अगं हो, खायची गाडी खराब झाली कंपनीत आणि इथून किती लांब घर आहे त्याचं, जाता येता कोणाची गाडी पण नव्हती आणि
आता तर सगळ्या असलेल्या रिक्षा वगैरे बंद आहेत, संध्याकाळ झाले असल्यामुळे मग मी घरातच आणलं. मी म्हटलं काही नाही प्रॉब्लेम, मला असू देना. जेवण वगैरे त्यांनी केलं आणि मी तर काय आधीच जेवून बसले होते. मला खूप भूक लागल्यामुळे मग असेच बसल्या बसल्या गप्पा रंगल्या आणि मला असं समजलं त्यांचं अजून लग्न झालं नाही. पण भाऊजी दिसायला ते खूपच देखणे होते. मी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहायचे आणि ते पण माझ्याकडे पाहत असायचे. आमची सारखी नजरानजर व्हायची आणि ते मला बघून लाजायचे. पण मला काय माहीत काय झालं होतं, माझी नजरच त्यांच्यावरून हटत नव्हती. कदाचित माझ्या नवऱ्याने ओळखलं होतं. तर माझा नवरा म्हटला आम्ही इथे दोघं हॉलमध्ये झोपतो, तू आतमध्ये झोप. मी म्हटलं हो तुम्ही नका काळजी करू, मी झोपेन, तुम्ही इथे झोपा. खूप वेळ टी व्ही पाहिली पण मला काही झोपच लागत नव्हती. माझा नवरा आता तिथे झोपला होता पण मी टी व्ही पाहतच होते. माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजे रमेश, तर ते दिसायला देखणे होते. माझं काळेचं धडधड करायचं. आम्ही दोघं पण तिथेच होतो आणि माझा नवरा तिथे झोपी गेला होता. दोघे हातरुणात होते पण मी सोप्या बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहिलं. ते हळूच हसले. खूपच चावड स्वभावाचे होते भाऊजी. साधारणतः ते 33-34 वर्षांचे असतील. मग त्यांनी मला माझं नाव वगैरे विचारलं. मी नाव वगैरे सांगितलं आणि मी त्यांना म्हटलं अजून तुम्ही एवढं होतं लग्न कसं नाही केलं. तर ते म्हटले मला अजून कोणी अशी भेटली नाही. तर माझ्या नातेवाईकात एक मुलगी होती, तिला पण पाहुणे बघत होते. ते मी सांगितलं आणि तिचा फोटो मी दावला. त्यांना खूपच आवडली पण ते म्हटले मला अगदी तुमच्यासारखी पाहिजे. मी म्हटलं माझ्यासारखी म्हणजे कसे. तर ते म्हटले तुम्ही दिसायला खूपच देखण्या आणि खूपच अशा कामोक आणि खूपच मादक आहात. तर त्यांचं हे बोलण्यानं माझ्या अंगावर एकदम वेगळंच हुरूप चढल्यागतच मी त्यांना बोलू लागले. मी म्हटलं खूपच तुम्ही असे चावट बोलता. तर ते म्हटले माझी खूप इच्छा झाले वहिनी तुमच्यासोबत अशी करायची, तुम्हाला काय वाटतं आहे. मी म्हटले अहो पण माझा नवरा आहे ना. तर ते म्हटले की तो गाड एकदम झोपी गेला आहे. तर मी म्हटलं हो का बायका, ते रात्रपाळीवरून आल्यामुळे ते झोपले होते, आता सकाळशिवाय उठणार नाहीत. ते माझ्याजवळ आले आणि माझ्या साईडला सोप्या बसले. सुरुवातीला काही मिनटं आम्ही शांतता गेलं, टी व्ही तशीच चालू होती. हळूहळू त्यांनी हात आतमध्ये टाकला आणि माझ्या लुसलुशीत आणि गोऱ्या पान मांड्या ते रगडून काढू लागले. त्यांच्या हाताचा अगदीच स्पर्शाने मी तर भारावून गेले आणि जो काय आनंद भेटतो आहे त्याचा मी आनंद घेऊ लागले. त्यांनी तिथेच मला अडवक केलं आणि ते माझ्यावर झाले वेड्या वाकड्या. गत त्यांचं तोंड माझ्या जम्परमध्ये घालून अगदी मुसळासारखं ते माझे दोन्ही आंबे सुकून आणि दाबून काढू लागले. मी वेडीपिशी होत होते. हळूहळू मी पण त्यांचा लांब लचक ते दांडा बाहेर काढला आणि चोळून काढला. भाऊजी अचानक माझा नवरा उठला आणि म्हटला मायला माहीतच होतं तू असं काहीतरी करणार आहे. त्या दिवशी आमचा थोडा वादावाद झाला पण आम्ही मिटून घेतलं. पण मग मी नवऱ्याचा पण दांडा घेतला आणि आईस्क्रीमसारखं सुकून काढला. माझा नवरा म्हटला खूप दिवस झालं तू म्हणते माझी शांत होत नाही, आज बघ हे तुला कशी शांत करतात. असं म्हणून त्या दिवशी रात्रभर त्यांनी दोघांनी आळीपाळीने कचाकच दोन्ही दांडे माझ्यावर दिले आणि रात्रभर आम्ही काही झोपलो नाही. त्यांच्यासोबतच मी झोपले आणि मला एक वेगळाच आनंद भेटलेलाचं समाधान भेटलं. तर तिथून पुढे जेव्हा जेव्हा ते यायचे आमचा तिघांचा असा असायचा. माझा नवरा मला काही म्हणायचा नाही, त्याला काही प्रॉब्लेम होता कारण की त्याला माहीत होतं की मी समाधानी होत नव्हते. असं तसं तो म्हटला बाहेरचे करण्यापेक्षा माझा जुलग आणि विश्वासातला मित्र केल्याने मला काही फरक पडणार नाही. असं तसं दिवसभर तू घरी असते, माझ्या मागे तू काय करते हे मला माहीत नाही, पण माझ्यासमोर जे काही असेल ते कर. माझ्या नवऱ्याला पण मी विश्वासात घेतला. मग आमचं रोजच हे चालू झालं. तर कशी वाटली तुम्हाला कथा ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.